कथेचे नाव आहे परिश्रम. महानुभावांनी मराठीत विपुल साहित्य निर्मिती केली. श्री चक्रधर स्वामी हे या पंथाचे आद्य प्रवर्तक. महानुभाव पंथाला वैचारिक दिशा देण्याचे काम स्वामींनी केले. अवतार कार्य संपल्यानंतर श्री चक्रधर स्वामींनी उत्तर पंथे बीजे केले. स्वामींचे प्रेरणादायी विचार संकलित व्हावेत व जनसामान्यांचे प्रबोधन व्हावे असे पंडित माहीमभट साळोळकर यांना वाटले व त्यावरून लीळा चरित्र नावाचा आद्य ग्रंथ निर्माण झाला. चक्रधरांचे चरित्र हा जरी या ग्रंथाचा विषय असला तरी तात्कालीन महाराष्ट्रातील समाज जीवनाचे चित्र अत्यंत स्पष्टपणे यामधून उमटलेले आहे. समाजाच्या चालीरीती, सणवार, पोशाख, चलन, व्यापार याचे चित्रण यामध्ये झालेले आहे. माहीमभटाची भाषा अत्यंत रसाळ, ओघवती, साधी पण लालित्यपूर्ण आहे. लीळाचरित्राचे एकांक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे तीन भाग आहेत. चक्रधर स्वामी लोकांतात कसे आले तसेच महानुभावांचे तत्वज्ञान या ग्रंथामधून सविस्तर मांडले आहे. स्वामी उत्तरपंथे गेल्यावर नागदेवाचार्य रिद्धीपूरला आले. सर्व शिष्य अश्रू ढाळत बसले होते. काही दिवसानंतर माहीमभट नागदेवाचार्यांना म्हणाले, भटो, स्वामींनी दिलेले ज्ञान शास्त्र त्यांचे व्यवस्थित विचार तुम्हास माहीत आहेत. ते सर्वांना समजावेत म्हणून तुम्ही सांगा, मी लिहून काढील. नागदेवाचार्यांनी या लीळा सांगितल्यानंतर 6 महिन्यात कच्चा ग्रंथ तयार झाला. यामध्ये अधिक अधिकृतता यावी व आणखी काही लीळांचा समावेश व्हावा म्हणून माहीमभटाने खूप परिश्रम घेतले. ते पायी पैठण, बळेग्राम, रावसगाव, बीड येथे आले. तिथून गंगा तिरी गेले. भिक्षा मागायची व स्वामींच्या शिष्याकडे लीळा शोधायचा असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. गंगा तीरावर डरवले या गावी स्वामींचा एक शिष्य होता. माहीमभट त्याच्याकडे गेले. तो घाईत होता. त्याला शेतात आऊत चालवायचे होते. माहीमभट त्याच्याबरोबर शेतात गेले. तो आऊत धरून काम करी व लीळा सांगी. माहीमभट त्याच्या मागोमाग फिरत व त्यांनी सांगितलेल्या लीळा लिहून घेत अशा परिश्रमातून लीळा चरित्र नावाचा ग्रंथ तयार झाला.